नमस्कार मंडळी, आज आपण करतोय रोजची भाजी या सदरात लाल भोपळ्याची भाजी। आज ही भाजी आपण टिफिनसाठी करणार आहे, त्यामुळे सुक्की भाजी करणार आहे। तर यासाठी आपण घेतले 10 ते 12 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, अर्धा टीस्पून जिरं, दोन हिरव्या मिरच्या, दोन तीन कढीपत्त्याची पानं, थोडी कोथिंबीर आणि त्याबरोबर घेतलं आहे एक फक्त चमचाभर खोबरं। खोबरं जास्त घ्यायचं नाही आहे, किती चमचाभर घ्यायचं आहे। आणि खोबरं न घालतासुद्धा भाजी करता येते, पण खोबरं घातलं की भाजीला छान चव येते। आणि आता आपण हे वाटून घेणार आहे, लसूण, आलं, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि खोबरं। त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे लिंबाचा रस, पूर्ण लिंबाचा नाही लागणार, एक चमचाभर लिंबाचा रस लागेल। तर यासाठी कढईमध्ये तेल गरम केलं आहे, तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची। मोहरी तडतडली की त्यामध्ये घालायची आहे 4-5 कढीपत्त्याची पानं आणि त्यानंतर आपलं हिरवं वाटण घालायचं। यामध्ये आपण लसूण, आलं, जिरं, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि खोबरं हे घातलं होतं, हे छानपैकी परतून घ्यायचं। इथे मी तेलाचं प्रमाण अतिशय कमी ठेवलं आहे, त्यामुळे एकच चमचा ठेवलं आहे। तुम्हाला तेलाचं प्रमाण वाढवायचं असल्यास तुम्ही वाढवू शकता। हिरवा मसाला छानपैकी वाटून घ्यायचा आहे, छानपैकी आपल्याला परतून घ्यायचा आहे, तो वाटला गेलेलाच आहे, परतून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचे कोरडे मसाले। तर यामध्ये एक चमचा लाल तिखट, एक चमचा धना पावडर, अर्धा चमचा गोडा मसाला, चवीनुसार मीठ घेतलं आहे, चिमूटभर साखरसुद्धा घेतलेली आहे। आता हे मसालेसुद्धा आपण तेलावर व्यवस्थित परतून घ्यायचे, त्यामुळे त्याची चव छान येते आणि अरोमाही छान येतो आणि भाजीचा रंगही छान येतो। तर आपण मसाले छानपैकी तेलावर परतून घेऊया। त्यानंतर आपण यामध्ये घालून घेऊया लाल भोपळ्याच्या फोडी। यामध्ये इथे मी 1/2 किलो लाल भोपळा वापरलेला आहे, त्याची पाट काढली नाही आहे, म्हणजे त्याची जी बाहेरचं कव्हर असतं, म्हणजे जो हिरवा भाग असतो तो काढला नाही आहे। तो न काढण्याचं कारण हे की जर आपण हिरवा भाग काढला तर त्याखाली खूप व्हिटॅमिन्स असतात, ते निघून जातात। दुसरं असं, हिरवा भाग ठेवून जर भाजी केली, ज्याची जर पाठ म्हणतात भोपळ्याची, ठेवून जर भाजी केली तर भाजीला चव जास्त छान येते आणि विशेष म्हणजे ती व्यवस्थित शिजतेसुद्धा। तर आता आपण भाजी व्यवस्थित शिजण्यासाठी यामध्ये अगदी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे। तर पाण्याचं प्रमाण अगदी कमी घेतलं आहे, कारण मी सुकी भाजी करणार आहे। तुम्हाला जर थोडी आंगच्या रश्श्याची भाजी हवी असल्यास तुम्ही आणखी थोडंसं पाणी घालू शकता। एक उकळी आल्यावर गॅस कमी करायचा, त्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि भाजी व्यवस्थित शिजू द्यायची आहे। तर आपण भाजी व्यवस्थित शिजू देऊया। भोपळा शिजायला फार वेळ नाही लागत, 5 ते 7 मिनिटात लाल भोपळा अगदी व्यवस्थित शिजतो आहे। तर आपली भाजी व्यवस्थित शिजली, अजून 1-10 मिनिट परतूया। त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि त्यामध्ये घालायची आपल्याला लिंबाचा रस पिळायचा आहे। त्यामुळे काय होतं, भाजीची चव खूप छान येते, अगदी मस्त टेस्टी अशी भाजी लागते। तर बघा, आपली भाजी तयार आहे। आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला रस्सा हवा असल्यास थोडासा रस्सा ठेवू शकता। पूर्ण सुक्की भाजी केली आहे, त्यामुळे रस्सा ठेवलेला नाही आहे। तर भाजी आपली मस्त शिजवून झालेली, लिंबाचा रस घातलेला आहे। तर अशी भाजी नक्की करून बघा। तुम्हाला ही भाजी कशी वाटली ते नक्की सांगा। आणि अजून चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर नक्की सबस्क्राईब करा, लाईकसुद्धा करा। थँक्यू।